14 फेब्रुवारी अर्थातच व्हॅलेंटाईन्स डे. या व्हॅलेंटाईन्स डेसाठी प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा गुलाब आता परदेशवारीला निघालाय. गुलाबाची फुलं पाठवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. संपूर्ण जगभरातील तरुणाईला आता उत्कंठा लागली आहे ती व्हॅलेंटाईन्स डेची. आणि हा व्हॅलेंटाईन्स डे आता अवघ्या आठवड्याभरावरती येऊन ठेपलाय. जगभरातील तरुणाई हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन व्हॅलेंटाईन्स डेसाठी आता सज्ज होताना दिसते. आणि या तरुणाईच्या हातामधल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. मावळमधील गुलाबाच्या मळ्यामधून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोप आणि दुबईच्या बाजारामध्ये गुलाबाची फुलं सध्या पाठवली जात आहेत. त्यामुळे थोडं थोडकं नव्हे तर लाखो रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहेत. गुलाबाची फुलं लेंथ वाईज मोजले जातात, जसे 40, 50, 60, 70 असं लेंथ वाईज मोजतात. त्यानंतर ओपनिंग स्टेज येते. ओपनिंग स्टेज मध्ये कळी, त्यानंतर थोडीशी ओपन, त्यानंतर थोडी ओपन, असे तीन प्रकारच्या स्टेज केली जाते. स्टेज केल्यानंतर जशी ऑर्डर असते एक्सपर्टची, एक्सपर्टची ऑर्डर 20 फुलांची लोकल असतो आणि 12 फुलांचा एक्सपर्ट असतो. जसं ऑर्डर असेल तसं पॅकिंग केली जाते. दर लेंथ एक्सपर्टची 62 कटिंग असेल, 52 कटिंग असेल, त्यानुसार कटिंग करून एक्सपर्टचा बॉक्स पॅकिंग भरला जातो. प्रोडक्शन आल्यानंतर आपण इथं थोडस त्याला प्रिकुलिंगसाठी ठेवतो 20 मिनिटं. त्याच्यानंतर आपण कोल्ड स्टोरेजमध्ये तो माल ठेवतो. साधारण तो माल 8 ते 10 तास आपण प्रिकुलिंगसाठी ठेवतो. त्याच्यामध्ये हँडलिंग होतं फ्लॉवर, हँडलिंगनंतर ते फ्लॉवर आपण एक्सपोर्ट मार्केटला पाठवू शकतो. त्याच्यानंतर ती फुलं आपण डेली पिकला घेतो. डेली पिक केल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याचा पाला, खालचा पाला पाडतो, खालचा 30 ते 40 सेंटीमीटर पाला पाडतो. त्यानंतर आपण त्याचं मेजरमेंट करतो, फुलाचं मेजरमेंट करतो.